बातमी आहे शरद पवारांनी केलेल्या अजून एका मोठ्या घोषणेची. राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ अजून 2.5 वर्ष असून तो पूर्ण झाल्यानंतर आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. यापूर्वीच आपण हे स्पष्ट केलंय, त्यामुळे याचा अर्थ स्पष्ट असल्याचं सूचक वक्तव्य पवारांनी केलंय. राज्यसभेची सीनियर जाहीर सारखी बात खत्म होने गई. मैंने फर्जी स्टेटमेंट किया है कि इसके बाद मैं कॉन्फ्रेंस नहीं करूंगा. मैं कॉन्फ्रेंस नहीं करूंगा. ये जो मैंने फर्जी बयान दे दिया है इससे कुछ न कुछ डिरेक्शन साफ होती है. और बात ऐसी है कि एक बार अनाउंस करने के बाद फिर वो इश्यू रेज करने की कोई आवश्यकता है.